असं ते पण सांगा, त्या गाड्या चोरीला गेल्या, तिथं पेट्रोल गेलं, तिथं महिन्याची छेडखानी काढली, यांचं सगळं वसूल भरून द्यायची. आज नसेल लावत ना, मला मुदत पण दिली, वर्ष मुदत दिली तुम्हाला वर्षभरापासून. मी कधी तुमच्या विरोधात बोललो नाही का, तिथं काही गोष्टी झाल्या म्हणून मी ऐकू नाही शकत. आज नाही होते काय होते सिक्युरिटीला बोलू इथे पुढे असे लोक उभे करा ना इथे पुढे. आज माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 29 ह्या विद्युत विभागाचं गेले 1.5 वर्ष बघितलं असेल आपण, तर पूर्ण अंधारमय असं पूर्ण सिडको शहर झालेलं आहे. आता तुम्ही बघितलं सनसूद आले, आम्ही यांच्याकडनं तोंडी आश्वासन घेतलं की आम्ही दिवाळीच्या आजपर्यंत तुमच्या सगळ्या फिटिंगा चालू करू, परंतु कुठल्याही फिटिंग आजपर्यंत त्यांनी चालू असे आश्वासन त्यांनी आत्तापर्यंत 50-100 आश्वासन दिले. परंतु आपण म्हटलं ठीक आहे, काही अडीअडचणी असतात, आज होईल उद्या होईल, परंतु आज सण सुद एवढी मोठा दिवाळीचा सण असतो, या सणात ते सुद्धा एकही फिटिंग त्यांनी चालू केलेली नाही. आज तुम्ही बघितलं असाल, कालच आमच्या प्रभागात दत्त चौकात एक ठिकाणी 2 महिला घुसून चोरीचा प्रकार घडला. तुम्ही बघितलं असाल आंबट पोलीस स्टेशनला, तुम्ही बघितलं असाल तर 29 प्रभागातूनच आता 7 ते 8 गुन्ह्यांची आतापर्यंत गाडी चोरीचे गुन्हे दाखल झाले. रोज पेट्रोल जाते, छेडखानी वाढली, गुन्हेगारी वाढली, ह्या विद्युत विभागाचं जे एवढं दुर्लक्ष इथं होत असेल, तर आम्ही त्यांना मागील आठवड्यातच त्यांना एक मी फोनवर सांगितलं तर तुमचं काम होत नसेल, परंतु काम नाही झालं तर मी मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडेल. ते मला आणि भाऊ तसं व्हायची वेळ येणार नाही, आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला फिटिंग लावून देऊ. परंतु आजही त्यांच्याकडे आले असताना त्यांनी वरिष्ठांशी बोललं, आजही त्यांची कुठलीही मानसिकता काम करण्याची नाही, आणि जोपर्यंत वरिष्ठ लोक किंवा त्यांचं काही काम करत नसेल तोपर्यंत आम्ही लॉक खोलणार नाही. आयुक्तांनी इथं यावं, जे जे वरिष्ठ अधिकारी असतील म्हणजे त्याच्यात अधीक्षक अभियंता असो, कार्यकारी अभियंता असो, आता मध्ये आम्ही बघितलं असाल तर उप अभियंता आणि कार्यकारी आपलं कनिष्ठ अभियंता यांना आम्ही इथं कोंडलेलं आहे, तर आम्ही जनतेसाठी कुठल्या अधिकाऱ्याला कुठल्यापर्यंत जाऊ हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणून अधिकाऱ्याने त्यांचं काम वेळेवर बजावलं तर ही भूमिका आम्हाला घेता येणार नाही. यांनी त्वरित काम करावं ही त्यांना कळकळीची विनंती. आयुक्त वरिष्ठ जे अधिकारी असतील त्यांनी इथं यावं, आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं आणि आजच्या आज त्यांनी काम चालू करावं ही त्यांच्याकडनं आम्हाला आजचं आश्वासन पाहिजे.